आपण चंद्रबाबू यांनी त्यांनी गर्दी केली आहे. कृपया सर्व समाज बांधवास विनंती आहे, आपण थोडं बाजूला जाऊन थांबायचंय आणि मुखाकरांनी केलेल्या या स्वागताच्या निवेदनाचा स्वाद दादांना घेऊ द्या. कृपया आपण आपली गर्दी करू नये. दादांचं आपण स्वरोष्टीने या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याला चक्कर करा थांबवून आपल्या सर्वांनी स्वागत करायचंय. आमच्या गोरगरीब मराठीने मोठे 70 वर्षापासून जे जे या राज्यात कष्ट झाले त्या पक्षाचे जे नेते मोठं काम माझ्या बाबा मराठीने केले. ಮನಸ್ಸು ಸಮಾಜಿ आता ಮಲಾರಿಗೆ आपली जाती आपल्या जातीचे लेकर आहेत ते मोठे होणार आहेत ही ईद देणार नाही घर कोण देणार त्याच्याबरोबर 10% मला सीएम काय म्हणजे ಜಾತಿಯವರ ಆಗ್ನೇ 70 ವರ್ಷ ಬಸ್ನಾ ತುಮಾಲಿಕಾಯ್ತೆ आमचे असो आमचे आमच्या विरोधात करणार ते आमच्या विरोधात येणार पार्टीला माझ्या जात येणार नाही माझ्या गोरगरीब आणि जगायचं नाही का याच्यासाठी तुम्हाला मोठं केलं ना मी आमच्या मताच्या जीवनात मोठे झाला तुमच्याकडे मोटरसायकल होते आता दोन मुली तिला येणार राहूया असले झाले कशाला बरोबर किंगावर म्हणले ते आम्ही घर पण देणार नाही देवराय तालुक्यात किंगावर त्यांनी 146 आणले 146 मग आणले 9 होते
हे म्हणजे जर म्हणून हे मुली येत नसतो ते मी 46 घरभर आणले मग नवासी बघा कुठं गेला आपला म्हणले सर्व सर आम्ही गहू शिजले म्हणून जेवण म्हणलं तुम्हाला सांगतो काय गरज नाही घर बोलायचे राज्याचे आणि केंद्राची सुविधा आहे त्याला हाडवण्याची हिंमत कोणात नाही राहते एक नव्हती पण एवढा शान असलं तर आशे पांचे ठेवून पाणी प्यायचं तर मिळायचं नाही झालं गेलं आता आमच्या लेकराला शाळा जाताना त्रास आमच्या लेकरात लेकराला गावात हिंसाना त्रास तुमच्या एका लेकरातल्या मुली असले आमच्या आजोबाजून आहेत मग तुमच्या एखाद्या जिल्ह्यात असते आमच्या आजोबाजूच्या जिल्ह्यात आहेत मग होत का करतो मला आता काही इच्छा कोणाला पाय लावायचा आपल्याला गेलेला इथं दूध पेलं नाही प्रत्येक आपणच आणण्यास सेवन करायचं मला यासाठी येतो मला म्हणजे गुढीत बरं का दम घेऊन हजारो कोटी का भरला गेला त्याच्यासाठी मराठी मराठी मी माझ्या समाजाच्या लेकर अधिकारी झाले पाहिजे म्हणून आरक्षण मागतो कष्ट केलं पाहिजे मी माझ्या समाजासोबत इमानदारीने काम करतो माझ्या समाजावर माझी रेखा मी समाजाला माझ्या बाप म्हणलं मी या समाजाला दैवत म्हणतो काही सुख केलं पाहिजे
पुढे मला खूप सगळं सांगलं. मी नाही फडणवीस साहेब तुम्ही अमेरिकेतलं जरी सरकार आणलं तरी मी आठवलं. तुम्ही जर मला राज्यातून जरी मार्ग दिलं तर मी दुसऱ्या राज्यातले इकडचे जे मार्ग आहेत तिकडं होऊन येणार तिकडं पोहोचले पाहिजे. तर मला सुट्टी ना तुमच्या मनाला द्वेषामुळं तुम्ही मराठ्यांवरती हल्ले घडून आणले. लाखो मराठ्यांच्या पोरांवर केसेस केल्या. तुमचा मराठा द्वेष उघडा पडला. नसता मराठा कधीच भाजपाच्या विरोधात नव्हता, कधीच नव्हता. जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस 106 आमदार त्यांना निवडून दिलेच नसते. तुम्ही आमच्या लोकांवर अन्याय करणार, तुम्ही आमच्या खोट्या केसेस मध्ये पोरं गुतवणार, आमच्या आई बहिणीवरती गोळ्या चालवणार, बारीक बारीक लेकरांच्या पोटात आणि पायात गोळ्या घालणार, बंदुकीच्या दस्त्यानं आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या चिंदाड्या केल्या. मराठा नायक बसणार. तुमच्या या मराठा द्वेषामुळं आज इतकी वाईट वेळ आली त्यांच्यावर की मोदी साहेबाला महाराष्ट्र सोडता आला. आणि हे करायची वेळ फक्त ह्या 4-5 यांच्या राज्यातल्या भाजपाच्या नेत्यामुळे त्यांच्यावर वेळ आली. नसता एका राज्यात 88 उमेदवार तरी एकाच टप्प्याचे, आपल्याकडे फक्त 48 5 टप्प्यात निवडणूक. 5 टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला जाणायचे. मोदी साहेब इथं थांबवूनच बसले. महाराष्ट्र सोडू नये इथे ही वेळ फक्त त्यांच्या स्थानिकच्या 4-5 नेत्याला बदलण्याची. नसता मराठा कधी त्यांची बरोबर होता. त्यांच्या काही चुका लागल्या, त्यांच्या तोंडात प्रत्येक शब्द असायचा. ओबीसीच्या मताची गरज आहे, मराठ्याच्या मताची नाही. आणि मराठे तसे तुम्ही कसले एक होत नव्हते, त्यामुळे तुम्हाला कुणी द्यायना. आम्ही टोले खायचो कुणाची, पण आम्ही बाजू लावून धरली. आम्ही आता आले मराठी एक आणि त्यांच ऐ बुळबुळ हे पोटे असे बेकार आहेत ना, एक खाली जागापासून पुढे बसले चला. याच्यासाठी मी सरकारला म्हणतो मराठ्यात नदी लागू ना. ते म्हणले इथंच असं करायला लागलं तर मुंबईत गेलो काय करते म्हणलं तुम्हीच बघायले. त्याने त्या धाका धाका वाशीतच सगळं मिटिलं. मराठीचे कुठे लय करत त्यांना मुंबईत मी जायच्या आधी ते आजच मैदान फुल केले. मलाच तयार रस्ता नाही राहिला. त्यांना जर म्हणलं नाही व्हीआय पी गल्ली आहे 2 घंटे आंघोळ करायची होती. एक जणा हाटला पुढे त्या बसने भात शिजायला टाकला 2 घंटे झाले आता भातच शिजाणार. हे फक्त त्यांच्या द्वेषामुळे नसतं. आपण त्यांचा कधी विरोधात नव्हतो, असण्याचं कारणही नव्हतं. आता आपल्या आई बहिणीवरती हल्ला झाला, अन्याय मराठ्यावर झाला, आरक्षण यांनी दिलं नाही म्हणून मी त्यांच्या पक्षाला त्यांच्या नेत्याला बोललो, मराठ्याला बोललो का तुम्हाला नाही काय बोलू. मी बोललो तुमच्या जाती सर आरक्षण मिळणार तुम्हाला तुमच्या पोरांना, लेकरं होणार गरीबांचे मोठे देत नाही म्हणून मी पक्षाला पक्षाच्या नेत्याला बोललो. तर हे सगळे आमदार तिकडून झाले. ते म्हणले आमच्या नेत्याला बोलला त्याला आठवता मला. अरे बाबा तुला या जातीनं मोठं केलंय तर पक्षाने नाही. आणि पक्षाला बाप मानण्याऐवजी जातीला बाप मानायचं असते का?